16 as to 1 multiplexer. तर एक्झाम्पल मध्ये काय f of a b c d is equal to summation mean terms 0 2 3 6 8 9 12 आणि 14 दिलेले आहेत. तर या टर्म्स आपण काय करणार आहे, तर 16 as to 1 मध्ये तर या पिन्स ज्या आहे त्या काय करणार आहे, लॉजिक हाय ला कनेक्ट करणार आहे आणि रिमेनिंग पिन्स ज्या आहे त्या काय करणार आहे, ग्राउंड ला कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये लॉजिक हाय मीन्स बीसीसी ला कनेक्ट करणार आहे. सो हेअर देर आर फोर व्हेरिएबल्स, देअरफोर मल्टिप्लेक्सर विथ फोर सिलेक्ट इनपुट्स इज रिक्वायर्ड. तर 16:1 मल्टिप्लेक्सरला किती, चार इनपुट्स आहे, चार सिलेक्ट लाईन्स आहे. त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, 16:1 मल्टिप्लेक्सर यूज करून काय करणार आहे, लॉजिकल डायग्राम जी आहे ती कॉन्फिगर करणार आहे. तर आपण ड्रॉ करताना काय करणार आहे, 16:1 मल्टिप्लेक्सर जो आहे तो ड्रॉ करणार आहे. तर याच्यामध्ये 16:1 मल्टिप्लेक्सरमध्ये डायग्राम वर खाली झाली, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर एफ ऑफ ए बी सी डी व्हॅल्यूज जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये व्हॅल्यूजमध्ये काय, तर जी टर्म तुमची व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, डायरेक्टली इथं मल्टिप्लेक्सरला आपण काय करणार आहे, सपोज ही लाईन डी झिरो डी वन इथं नेमिंग वर खाली झालेलं आहे, तर ही डी झिरो डी वन डी टू डी थ्री डी फोर अप टू डी 15 पर्यंत आहे. तर झिरोची लाईन काय केलेली आहे, व्ही सी सीला कनेक्टेड आहे. नंतर ही वनची आहे, टूची लाईन काय केलेली आहे, व्ही सी सीला कनेक्टेड आहे. थ्रीची लाईन काय केलेली आहे, व्ही सी सीला कनेक्टेड आहे. फोर जो आहे, फोर्थ लाईन ग्राउंडला कनेक्टेड आहे. फिफ्थ लाईन जी आहे दॅट इज ऑल्सो कनेक्टेड टू ग्राउंड. नंतर ही सिक्स नंबरची लाईन जी आहे ती काय केली आहे, व्ही सी सीला कनेक्टेड आहे. सेवन जी आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. आठ नंबरची परत काय केली आहे, व्ही सी सीला कनेक्टेड आहे. नऊ नंबरची जी आहे ती परत व्ही सी सीला कनेक्टेड आहे. दहा अकरा जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. तर ही बारा नंबरची लाईन जी आहे व्ही सी सीला कनेक्टेड आहे. तेरा चौदा जे आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे. आणि डायरेक्टली पंधरा व्हॅल्यू सॉरी चौदा व्हॅल्यू दिली आहे. चौदा जी आहे व्ही सी सीला कनेक्टेड आहे आणि पंधरा जी आहे ती ग्राउंडला कनेक्टेड आहे. तर फक्त काय, व्ही सी सी आणि ग्राउंडला काय कनेक्शन करणार आहे, तर ज्या व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण काय करणार आहे, फक्त व्ही सी सीला ती लाईन जी आहे ती कनेक्ट करणार आहे. बाकीच्या रिमेनिंग लाईन्स ज्या आहे त्या काय करणार आहे, ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. दॅट इज सिम्पल एक्झाम्पल आहे. काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये या टाईपचे एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला चार मार्क्ससाठी विचारलेले असतात. दॅट इज डिझाईन व्हॅल्यू एफ ऑफ व्हेरिएबल, दोन तीन किंवा चार व्हेरिएबल दिलेले असणार. दोन व्हेरिएबल दिलेले असेल तर 4:1 मक्स डिझाईन करायचा. तीन व्हेरिएबल दिले असेल तर 8:1 मक्स डिझाईन करायचा. आणि चार व्हेरिएबल दिले असेल तर काय करणार आहे आपण, 16:1 मल्टिप्लेक्सर डिझाईन करणार आहे. तर त्याच्यानुसार फक्त ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत तुम्हाला एक्झाम्पलमध्ये त्या व्हॅल्यू काय करणार आहे, व्ही सी सीला कनेक्ट करणार आहे. त्या लाईन्स काय करणार आहे आपण, व्ही सी सीला कनेक्ट करणार आहे. आणि रिमेनिंग ज्या काही लाईन राहत आहेत त्या काय करणार आहे, ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. तर ब्लॉक डायग्राम जी आहे ती ड्रॉ करायची मल्टिप्लेक्सरची, जी रिक्वायरमेंट असेल टूची असेल फोरची असेल एटची असेल किंवा 16 असेल, त्याच्यानुसार लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन करायची आणि एक्सप्रेशन जे आहे ते इम्प्लिमेंट करायचं. देन नेक्स्ट जे आहे आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे डी मल्टिप्लेक्सर स्टडी करणार आहे. तर डी मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट जो आहे दॅट इज सेम ॲज मल्टिप्लेक्सर. तर मल्टिप्लेक्सर लक्षात आला असेल तर डी मल्टिप्लेक्सर लगेच लक्षात येईल. तर डी मल्टिप्लेक्सरमध्ये आपण काय करणार आहे, सेम की प्रत्येकाचं वर्किंग मीन्स काय करणार आहे, ब्लॉक डायग्राम जी आहे ती स्टडी करणार आहे. तर ब्लॉक डायग्राम वरून आपण काय करणार आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन करणार आहे. ट्रूथ टेबल वरून काय करणार आहे, त्याचं एक्सप्रेशन नोट करणार आहे. तर प्रत्येक रोजचं काय करणार आहे, एक्सप्रेशन जे आहे ते नोट करणार आहे. ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेशन यूज करून, त्याच्यानुसार ॲडिशनसाठी ऑर गेट आणि मल्टिप्लिकेशनसाठी अँड गेट यूज करून काय करणार आहे, लॉजिकल डायग्राम जे आहे डी मल्टिप्लेक्सरची डिझाईन करणार आहे. देन आपण ऍप्लिकेशन जे आहे डी मल्टिप्लेक्सर आणि मल्टिप्लेक्सरचे स्टडी करणार आहे. सेम की आता मल्टिप्लेक्सर ट्री स्टडी केला की मल्टिप्लेक्सर ट्री मध्ये काय स्टडी केला आपण, की सपोज 8:1 मल्टिप्लेक्सर जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, 4:1 मक्स यूज करून इम्प्लिमेंट करायचा आहे. किंवा 16:1 मक्स असेल तो 4:1 किंवा 8:1 ने यूज करून काय करायला सांगितलं असेल, इम्प्लिमेंट करायला सांगितलं असेल. दॅट टाइम
नंबर ऑफ मल्टीप्लेक्सर त्याच्यानुसार इनपुट डिझाईन करायचे रिक्वायरमेंटनुसार, आणि आउटपुट जे आहे सिंगल आउटपुट मल्टीप्लेक्सरला आलं पाहिजे. आता डी मल्टीप्लेक्सर ट्री मध्ये काय करणार आहे की आपण डी मल्टीप्लेक्सरचे टाईप स्टडी करणार आहे, त्याच्यावरून काय करणार आहे डी मल्टीप्लेक्सर जो आहे तो कन्सेप्ट डिझाईन करणार आहे. तर याच्यामध्ये डी मल्टीप्लेक्सर मध्ये डी मल्टीप्लेक्सर ऍज अ डिकोडर आणि एनकोडर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर मग साने डी मग लक्षात आलं की एनकोडर पण लक्षात येईल. तर डी मल्टीप्लेक्सर मीन्स व्हॉट, इट परफॉर्म्स द रिव्हर्स ऑपरेशन ऑफ मल्टीप्लेक्सर. तर रिव्हर्स ऑपरेशन जे आहे मल्टीप्लेक्सरचं दॅट इज नथिंग बट डी मल्टीप्लेक्सर, दॅट इज इट रिसिव्ह वन इनपुट अँड डिस्ट्रीब्युट इट ओव्हर सेव्हरल आउटपुट्स. तर डी मल्टीप्लेक्सरला काय असणार आहे, सिंगल इनपुट असणार आहे आणि मल्टिपल आउटपुट असणार आहे. मल्टीप्लेक्सरमध्ये आपण स्टडी केलं तर मल्टीप्लेक्सरमध्ये काय होतं, मल्टिपल इनपुट्स होते आणि सिंगल आउटपुट होतं. देन डी मल्टीप्लेक्सरमध्ये काय, सिंगल इनपुट असणार आहे आणि मल्टिपल काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. देन ॲट अ टाइम ओनली वन आउटपुट लाईन इज सिलेक्टेड बाय द सिलेक्ट लाईन. तर सिलेक्ट लाईन करणार, सिलेक्ट लाईन काय फंक्शन परफॉर्म करणार आहे, तर ओनली वन आउटपुट लाईन इज सिलेक्टेड बाय सिलेक्ट लाईन. तर ट्रूथ टेबलमध्ये लक्षात येईल तुम्हाला की आउटपुट जे आहे सिलेक्ट लाईन वरून आपण सिलेक्ट करणार आहे. देन इनपुट इज ट्रान्समिटेड टू सिलेक्टेड आउटपुट लाईन, की आपण जी सिलेक्ट लाईन सिलेक्ट करणार आहे त्याच्यानुसार तुमचं आउटपुट काय होणार आहे. आउटपुट लाईन जी आहे ती ब्लॉक डायग्राम ट्रूथ टेबलमध्ये आपण काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. तर ब्लॉक डायग्राम दाखवते म्हणजे लक्षात येईल, हे थेरॉटिकली लक्षात एवढं येणार नाही. तर जनरल ब्लॉक डायग्राम जी आहे मल्टीप्लेक्सरची काय केली आहे, तर इथं डिझाईन केली आहे. तर ब्लॉक डायग्राम मध्ये काय, डी मल्टीप्लेक्सरला काय सिंगल इनपुट दाखवलेलं आहे, सेम इनेबल पिन आहे, नंबर ऑफ मल्टिपल सिलेक्ट लाईन्स असणार आहे, आउटपुट काय आहे. तर डी मल्टीप्लेक्सरमध्ये वन ॲज टू आपण काय करणार आहे, मल्टीप्लेक्सर स्टडी करणार आहे. सपोज वन ॲज टू टू, वन ॲज टू फोर, वन ॲज टू एट, वन ॲज टू 16 किंवा वन ॲज टू 32. तर वन काय रिप्रेझेंट करतोय इनपुट्स आणि एन काय रिप्रेझेंट करताय नंबर ऑफ आउटपुट. तर इथं जी नंबर असेल तेवढे काय करणार आहे आपण इथं आउटपुट्स जे आहे ड्रॉ करणार आहे. तर इथं एन आहे त्याच्यानुसार वाय झिरो टू वाय एन काय केलेले आहेत, आउटपुट्स जे आहे ते ड्रॉ केलेले आहेत. देन सिलेक्ट लाईन, तर सिलेक्ट लाईनवरून आपण काय करणार आहे, आउटपुट जे आहे ते सिलेक्ट करणार आहे इनपुटसाठी. देन इथं ब्लॉक डायग्राम टाईप्स जे आहे डी मल्टीप्लेक्सरचे आपण स्टडी करणार आहे. दॅट इज टू ॲज टू वन डी मक्स असेल, वन ॲज टू टू असेल, वन ॲज टू फोर असेल, वन ॲज टू एट असेल, वन ॲज टू 16 असेल, वन ॲज टू 32 असेल किंवा वन ॲज टू 64 असेल. तर याच्यामध्ये वन काय रिप्रेझेंट करतोय, वन जे आहे नंबर ऑफ इनपुट रिप्रेझेंट करताय, टू काय करताय आउटपुट लाईन, की आपण आउटपुट लाईन काय वाय झिरो वाय वन रिप्रेझेंट करणार आहे. फोरला काय वाय झिरो वाय वन वाय टू वाय थ्री, चार आउटपुट रिप्रेझेंट करणार आहे. देन वन ॲज टू एट मध्ये काय करणार आहे, एकच इनपुट दाखवणार आहे आणि आउटपुट काय वाय झिरो टू वाय 7 पर्यंत ड्रॉ करणार आहे. 16 मध्ये काय वाय झिरो टू वाय 15 पर्यंत काय करणार आहे, आउटपुट जे आहे ते ड्रॉ करणार आहे. देन सेम 32 आणि 64 साठी असेल. बाकी ब्लॉक डायग्राम सेम, याला इनेबल पिन असणार आहे, सिलेक्ट लाईन असणार आहे. तर इथं फर्स्ट डायग्राम जे आहे वन ॲज टू टू डी मल्टीप्लेक्सरची मी ड्रॉ केली आहे. वन ॲज टू टू लक्षात आला की बाकीचे तुम्हाला लक्षात येतील, त्याच्यानुसार तुम्ही बाकीच्या डायग्राम ज्या आहेत त्या तुम्ही ड्रॉ करायच्या आणि त्याचा ट्रूथ टेबल एक्सप्रेशन जे आहे ते नोट करायचं. तर फर्स्ट जे आहे ब्लॉक डायग्राम मी सांगते तुम्हाला, वन ॲज टू टू मल्टीप्लेक्सर आहे, डी मल्टीप्लेक्सर आहे सॉरी. तर वन काय इनपुट आहे, इनेबल पिन आहे, सिलेक्ट लाईन काय सिंगल सिलेक्ट लाईन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. दोन इन आउटपुट्स जे आहे, दोन आउटपुट वाय झिरो वाय वन जे आहे ते नोट केलेले. तर याच्यामध्ये काय सांगतोय, जाताना परत द्यायचा नक्की, कारण की परत मॅडम मला ओरडतात. लॉक लावलेले, चाव्या नाहीये माझ्याकडे. तर याच्यामध्ये डी इनपुट काय, सिंगल इनपुट जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेले आहे. इनेबल इनपुट पिन जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. देन सिलेक्ट लाईन जी आहे एस
जे आहे 1:2 मल्टिप्लेक्सर साठी काय सिंगल सिलेक्ट लाईन जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. तर ट्रूथ टेबल मध्ये इनेबल इनपुट, सिलेक्ट इनपुट आणि आउटपुट जे आहे ट्रूथ टेबल मध्ये ड्रॉ केलेले आहे. तर आउटपुटच्या काय असणार आहे, Y0 Y1 दोन कंडिशन असणार आहे. इनेबल पिन फर्स्ट कंडिशन जी आहे ती 0 की ज्यावेळी इनेबल 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे, दोन्ही आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. देन सेकंड कंडिशन काय, इनेबल पिन काय करणार आहे, ऍक्च्युअल ट्रूथ टेबल मध्ये इनेबल पिन आपण काय करणार आहे, हाय करणार आहे. तर सिलेक्ट लाईन काय, सिंगल सिलेक्ट लाईन आहे. सिंगल सिलेक्ट लाईनच्या काय असणार आहे, दोन कंडिशन असणार आहे, डी एकतर 0 असेल किंवा 1 असेल. तर ज्यावेळी इनपुट 0 असणार आहे तर आउटपुट Y0 Y1 रिप्रेझेंट केलेलं आहे. तर सिलेक्ट लाईन काय होणार आहे की तुमचं ज्यावेळी Y0 इनपुट सिलेक्ट करणार आहे त्यावेळी Y1 काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि ज्यावेळी Y1 इनपुट सिलेक्ट करणार आहे त्यावेळी Y0 काय असणार आहे, 0 असणार आहे. तर इथं इनपुट इनेबल पिन हाय रिप्रेझेंट केली आहे. सिलेक्ट लाईन 0 असताना काय होतंय की सपोज Y1 काय होतोय की तुमचा सॉरी Y0 काय करतंय, इनपुट सिलेक्ट करतंय. दॅट टाइम Y0 काय केलेलं आहे, डी इन नोट केलेलं आहे. दॅट टाइम Y1 काय असणार आहे, तर Y1 डिस्कनेक्टेड असणार आहे, मीन्स Y1 काय असणार आहे, 0 असणार आहे. नंतर सेकंड कंडिशन काय की सपोज इनेबल पिन सॉरी सिलेक्ट लाईनची काय 1 आहे, दॅट टाइम आउटपुट मध्ये काय होणार आहे की सपोज Y1 काय होतंय सिक्वे, इथं पण काय होणार आहे आउटपुट काय होणार आहे सिरियली काय करणार आहे, इनपुटला सिलेक्ट करणार आहे. पहिल्यांदा Y0 काय करणार आहे, डी इनपुटला सिलेक्ट करणार आहे. नंतर Y1 काय करणार आहे, डीला सिलेक्ट करणार आहे. तर जो आउटपुट सिलेक्ट करतोय इनपुटला तो फक्त काय असणार आहे, ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये असणार आहे, बाकीच्या काय असणार आहे, 0 असणार आहे. तर हा झाला 1:2 डी मल्टिप्लेक्सर. याच्यावरून आपण एक्सप्रेशन जे आहे ते नोट करणार आहे, सेम E S बार डी इन, डी इन जो आहे तो तुमचा वाय रिप्रेझेंट केला तरी चालेल, किंवा डी इन डायरेक्ट नोट केलं तरी चालेल. Y1 जो आहे तो 0 आहे, नाही नोट केला तरी चालेल. E S आणि Y0 इथं इनेबल नाही आहे, तर Y1 इनेबल आहे. दॅट इज नथिंग बट डी इन ॲज इट इज नोट करणार आहे. तर इथं Y0 Y1 साठी काय केलेली आहे, लॉजिकल डायग्रॅम जी आहे ती डिझाईन केली आहे. तर Y0 साठी काय एक्सप्रेशन येते आणि Y1 साठी काय एक्सप्रेशन येते त्याच्यावरून काय केली आहे, लॉजिकल डायग्राम जे आहे ते डिझाईन केली आहे. देन नेक्स्ट 1:4 मक्स मध्ये, तर इथं सेम 1:4 मक्स मध्ये काय आउटपुट काय केलेले आहे, 4 आउटपुट इंडिकेट केलेले आहेत. Y0 Y1 Y2 Y3 4 लाईन आहेत. Y0 Y1 Y2 Y3 इनपुट काय असणार आहे, सिंगल इनपुट असणार आहे. इनेबल पिन दाखवलेली आहे. सिलेक्ट लाईन किती असतात, 1:4 असेल किंवा 4:1 असेल. तर दोन सिलेक्ट लाईन असणार आहे, S0 S1. सिलेक्ट इनपुट जे आहे S0 S1 इंडिकेट केलेले आहेत. S0 S1च्या काय 4 कंडिशन असणार आहे, 0 0 0 1 1 0 1 1. देन आउटपुट जे आहे आउटपुट्स जे आहे Y0 Y1 Y2 Y3 रिप्रेझेंट केलेले आहेत. तर Y0 काय करणार आहे, पहिल्यांदा इनपुट जे आहे ते सिलेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे इथं Y0 काय केलेलं आहे, डी इन. बाकीचे काय असणार आहे, तुमचे ऑफ असणार आहे, 0 नोट केलेलं आहे. नंतर Y1 काय करणार आहे, डी ला सिलेक्ट करणार आहे. तर इथं Y1 काय केलेलं आहे, डी इन नोट केलेलं आहे. देन नेक्स्ट काय, Y2 काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे. देन नेक्स्ट Y3 सिलेक्ट करणार आहे. बाकीचे जे आहे टर्म्स जे आहे त्या तुम्ही काय करणार आहे, 0 नोट करणार आहे. त्याच्यानुसार Y0 Y1 Y2 Y3 साठी आपण काय करणार आहे, आउटपुट एक्सप्रेशन नोट करणार आहे. तर Y0 मीन्स काय, ई तुमचा काय 1 आहे, S1 काय 0 आहे, S0 काय 0 आहे. तर Y0 चे एक्सप्रेशन काय येणार आहे, E S1 बार S0 बार D इन. नंतर Y1 चे एक्सप्रेशन काय येणार आहे, E S1 बार S0 D इन. देन Y2 चे एक्सप्रेशन काय येणार आहे, E S1 S0 बार आणि डी इन ॲज इट इज नोट करणार आहे. देन नेक्स्ट Y3 चे एक्सप्रेशन काय येणार आहे, E S1 S0 D इन. तर त्याच्यावरून इथं काय केली आहे, सेम लॉजिकल डायग्राम जे आहे Y0 Y1 Y2 Y3 साठी यूज केली आहे. तर 1:4 मल्टिप्लेक्सर लक्षात आला सगळ्यांना, मल्टिप्लेक्सर लक्षात आलं, डी मल्टिप्लेक्सर कन्सेप्ट लक्षात आलं. 1:2 असेल किंवा 1:4 असेल किंवा 1:8 असेल,
तर 1:2 आणि 1:4 लक्षात आलं सगळ्यांना? सेम त्याच्यावरून आपण काय नेक्स्ट जे आहे लॉजिकल डायग्राम जे आहे एक्सप्रेशन वरून काय करायची तुम्ही डिझाईन करायची. तुम्ही स्वतः नोटबुक मध्ये सॉल्व करून बघा मग लक्षात येईल, असं डायरेक्टली फक्त ऑब्झर्व करून लक्षात येणार नाही. स्वतः ड्रॉ करा, सॉल्व करा, काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारा. तर 1:s मल्टिप्लेक्सर असेल किंवा डी मल्टिप्लेक्सर असेल, ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची, त्याचा ट्रूथ टेबल जो आहे तो नोट करायचा आणि ट्रूथ टेबल वरून काय करायचे एक्सप्रेशन डायरेक्टली आपण काय करणार आहे ट्रूथ टेबल वरून नोट करणार आहे. जर 0 असेल तर त्याचा बार नोट करणार आहे, 1 असेल तर ती टर्म ऍज इट इज नोट करणार आहे आणि त्याच्यानुसार लॉजिकल डायग्राम जे आहे त्या डिझाईन करणार आहे. 1:4 असेल किंवा 1:2, आता इथं 8 रिप्रेझेंट केलेला आहे. तर 1:8 मध्ये काय सिंगल इनपुट दाखवलेला आहे, इनेबल लाईन दाखवलेली आहे. 1:8 ला काय असणार आहे टोटल 3 सिलेक्ट लाईन असणार आहे, S0, S1, S2. आउटपुट काय Y0 to Y7. तर Y0, Y1, Y2, Y3, Y4, Y5, Y6, Y7 पर्यंत रिप्रेझेंट केलेले आहे. ट्रूथ टेबल मध्ये काय होणार आहे तुमचं सिलेक्ट लाईन S0, S1, S2. इनेबल पिन जी आहे ती तुम्ही काय करणार आहे हायला सेट करणार आहे. सगळ्या ई पिन जे आहे 1 सेट करणार आहे. S0, S1, S2 चं काय कॉम्बिनेशन नोट करणार आहे ट्रूथ टेबलमध्ये. बायनरी इक्वॅलंट जो आहे 3 व्हेरिएबलसाठी मी 0 to 7 पर्यंत काय करणार आहे बायनरी इक्वॅलंट जो आहे तो नोट करणार आहे, 0 चा, 1 चा, 2 चा, 3 चा, 4 चा, up to 7 पर्यंत. तर आउटपुट Y0 to Y7 आहे. तर इथं काय होणार आहे तुमचं आउटपुटमध्ये काय करणार आहे तुम्ही आउटपुट Y0, Y1, Y2, up to Y7 नोट करणार आहे. तर पहिल्यांदा Y0 काय असणार आहे डी इन असणार आहे, नंतर Y1 डी इन असणार आहे, नंतर Y2 डी इन असणार आहे, Y3. तर सिरियली काय असणार आहे ट्रूथ टेबलमध्ये इथं मी दाखवलेलं आहे. तर इथं ट्रूथ टेबलमध्ये सिरियली तुमचं काय असणार आहे तर डी इन जो आहे तो सिलेक्ट असणार आहे. तुम्ही जसं नेमिंग करणार आहे त्याच्यानुसार तुमचा ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन होणार आहे. इनेबल पिन आहे S0, S1, S2 काय तुमचे सिलेक्ट लाईनचे आउटपुट जे आहे. तर इथं मी ट्रूथ टेबलमध्ये लास्ट पासून फर्स्ट कडे नोट केलेले आहे, दॅट इज Y0, Y1, Y2, Y3, Y4, Y6, Y7. तर फर्स्टला काय डी इन ऑन असणार आहे, नंतर Y1 डी इनला सिलेक्ट करणार आहे, नंतर Y2 डी इनला सिलेक्ट करणार आहे, Y3, Y4, Y5, Y6, Y7. बाकीच्या रिमेनिंग कंडिशन काय असणार आहे सगळ्या 0, 0, 0 फिल करायच्या. तर सिक्वेन्शियली किंवा सिरियली काय होणार आहे तर इनपुट जे आहे ते आउटपुटला सिलेक्ट होणार आहे आउटपुट लाईनला. दॅट इज सिंगल इनपुट काय करणार आहे प्रत्येक आउटपुट लाईन जी आहे ती सिक्वेन्शियली किंवा सिरियली काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे. दॅट इज 1:8D मल्टिप्लेक्सर. सेम 1:16D मल्टिप्लेक्सर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. टोटल किती 16 आउटपुट लाईन असणार आहे, सिंगल इनपुट असणार आहे. इनेबल पिन सिलेक्ट लाईन किती असणार आहे 4 सिलेक्ट लाईन असणार आहे. तर 4 सिलेक्ट लाईनचे किती कॉम्बिनेशन असणार आहे तुमचे टोटल 0 to 15 पर्यंत कॉम्बिनेशन असणार आहे. ट्रूथ टेबलमध्ये डी इन काय होणार आहे तो तुमचा सिरियली सिलेक्ट होणार आहे. तर क्रॉसमध्ये नोट करा डी इन जो आहे Y0 साठी, Y1 साठी, Y2 साठी, Y3 साठी, Y4 up to Y15 पर्यंत. तर हा ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्ही डिझाईन करायचा. याचा ट्रूथ टेबल जो आहे आणि लॉजिकल डायग्राम जे आहे तुम्ही ड्रॉ करा आणि डिझाईन करा म्हणजे लक्षात येईल. 1:16 असेल. देन डी मल्टिप्लेक्सर ट्री जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर डी मल्टिप्लेक्सर ट्री मध्ये सेम कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे की सपोज डी मल्टिप्लेक्सर ट्री काय करायचं आहे की आपल्याला 1:2 मल्टिप्लेक्सर यूज करून किंवा 1:4 किंवा 1:8 यूज करून काय करायचे तर डी मल्टिप्लेक्सर जे आहे ते डिझाईन करायचे. तर एक एक्झाम्पल जे आहे ते दाखवते की सपोज तुम्हाला सांगितलंय की 1:4D मल्टिप्लेक्सर युझिंग 1:2D मल्टिप्लेक्सर. तर 1 काय आलं पाहिजे इनपुट आलं पाहिजे आणि 4 काय आलं पाहिजे आउटपुट आलं पाहिजे. तर इथं 1:2D मल्टिप्लेक्सर यूज केलेले आहेत. दोघांना सेम सिंगल सिलेक्ट लाईन आहे, कॉमन करून एकच सिलेक्ट लाईन जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. इनेबल पिन जी आहे दोघांची कॉमन करून ड्रॉ केली आहे किंवा ई जो आहे ते ऍज इट इज ड्रॉ केली तरी चालेल. इनपुट आपल्याला काय सिंगल इनपुट पाहिजे तर दोन्ही मल्टिप्लेक्सरचं इनपुट डी मल्टिप्लेक्सरचं इनपुट काय केलेलं आहे शॉर्ट करून
सिंगल इनपुट नोट केलेलं आहे. आउटपुट जे आहे ते वाय झिरो वाय वन फर्स्ट मल्टिप्लेक्सरचे, आणि सेकंड मल्टिप्लेक्सरचे आउटपुट जे आहे वाय टू वाय थ्री ने रिप्रेझेंट केलेले आहेत. मीन्स तुम्हाला इनपुट किती, एक इनपुट आहे, एक सिलेक्ट लाईन आहे आणि एक इनेबल पिन आहे, आणि आउटपुट किती आहे, चार आहेत. दॅट इज वाय झिरो वाय वन वाय टू वाय थ्री. दॅट इज डायग्राम जे आहे ते ड्रॉ केली आहे. देन नेक्स्ट सेम की सपोज 1:16 सांगितलं असेल युझिंग 1:4 मल्टिप्लेक्सर, तर आपल्याला आउटपुट किती आले पाहिजे, टोटल आउटपुट जे आहे 16 मध्ये काय टोटल 16 आउटपुट आले पाहिजे. तर चार मल्टिप्लेक्सर जे आहे ते यूज केलेले वाय झिरो टू वाय सेवन वाय 15 पर्यंत काय केलेले आउटपुट नोट केलेले. प्रत्येक मल्टिप्लेक्सरला किती, चार आउटपुट असणार आहे. तर याचे चार, याचे चार, याचे चार, याचे चार. प्रत्येकाच्या सिलेक्ट लाईन काय केलेल्या आहेत, या दोन मल्टिप्लेक्सरच्या इंटरकनेक्ट केलेल्या आहेत, या दोघांच्या इंटरकनेक्ट केलेल्या आहे. आणि परत यातून कॉमन काय केलेली आहे, सिलेक्ट लाईन जी आहे ते ड्रॉ केली आहे एस झिरो एस वन. इनेबल पिन जी आहे प्रत्येकाची शॉर्ट करा किंवा ॲज इट इज ड्रॉ केली तरी चालेल. देन मल्टिप्लेक्सर जो आहे की त्याला किती सिंगल इनपुट आलं पाहिजे, तर प्रत्येकाचं इथं इनपुट जे आहे वाय झिरो वाय वन वाय टू वाय थ्रीला कनेक्टेड आहे. 1:4 दोन सिलेक्ट लाईन आहे, परत इथं दोन सिलेक्ट लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. आणि डेटा इनपुट जे आहे वन जे आहे ते ड्रॉ केलेले आहे. दॅट इज एक इनपुट आहे आणि टोटल किती आउटपुट आहे तुमचे, 16 आउटपुट आहेत. तर कन्सेप्ट जो आहे तो डी मल्टिप्लेक्सरचा आपण काय करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे. तर लॉजिकल डायग्राम जे आहे प्रत्येकाची तुम्ही ड्रॉ करून सॉल्व करा, नाही लक्षात आलं तर विचारा. देन नेक्स्ट जो आहे डिकोडर, नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करूया. तर इथं लेक्चर जे आहे ती मी एंड करते. तुमची एक्झाम जी आहे 12 तुम्हाला लिंक ओपन होईल टेस्टची. तर डिस्कनेक्ट व्हा. पीपीटी जे आहे त्या मी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला, या चॅप्टरच्या पीडीएफ फाईल जी आहे ती शेअर केलेली आहे. याच्यातून तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट जो आहे मल्टिप्लेक्सर असेल डी मल्टिप्लेक्सर असेल तो सॉल्व करून बघा, म्हणजे लक्षात येईल. अदरवाईज असं डायरेक्टली बघून लक्षात येणार नाही. काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारा फक्त. लेक्चर जे आहे ते एंड करते. टेस्ट 12 तुमची स्टार्ट होईल.